పట్టదు పట్టు. అతీష్, नदी पात्रामध्ये लहान मुलाचा तो सापट आहे, तू जा आणि डिटेल मध्ये कर. नमस्कार भाऊ. भाऊ नमस्कार. राम राम. मी एक पत्रकार आहे. बर. तुमच्या मुलाची बातमी मला कळाली आणि तीच कव्हर करण्यासाठी मी आलो. तुम्ही मला थोडी माहिती द्याल. आता माहिती देण्यासारखं काय राहिलंय का? आणि तुम्ही ऐकून काय करणार आहात? तसं नाही, सरकारकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळवून देण्याची कोशिश करेन. अहो, त्या आर्थिक मदतीचा मला काय फायदा? माझं लेख रोज नाही तर त्या आर्थिक मदत घेऊन मी करू तर काय? तसं नाही, पण समाजामध्ये इतरही मुलं असतील, त्यांना तरी मदत होईल. माझं ऐका, थोडीशी माहिती आहे, मी तुमचा जास्त वेळ घेऊ. मी आडाने माणूस, तुम्हाला काय सांगेन? बरं साहेब, मोजकेच प्रश्न. बर, विचार आहे. धन्यवाद. तुमचं नाव? पवार गणेश. आणि तुमच्या मुलाचं नाव? अथर. वय? 3 वर्ष 2 महिने. तुमचा मुलगा कसा गेला हे सांगू शकता? आता काय सांगावं तुम्हाला, आमची कारभारी त्याला रोज धुणं धुवायला घेऊन जायची नदीवर. तिच्यासोबत हे पण जायचं आणि त्यातच गेलं. जर तुमचा मुलगा रोज जात होता तर त्याला माहीत नव्हतं का की पाणी किती फास्ट जातं किंवा स्लो जातं? अहो, ती बारक लेकरू आहे, ते 3 वर्षाचं, त्याला काय कळतं पाणी काय असतं, प्रवाह काय असतं. आणि ही पण घेऊन रोज घेऊन जायची, मला पण काय वाटलं नाही, तिला पण काय वाटलं नाही. वाळूचे खड्डे एवढे मोठे नदीमध्ये, काय समजलंच नाही त्याला. वाळूचे खड्डे? तुमचा मुलगा वाळूच्या खड्ड्यामध्ये सापडलाय असं तुम्हाला म्हणायचं का? नक्कीच, एवढ्या प्रमाणात वाळू काढू घेऊन जातात लोक. त्याचे मोठे मोठे खळगे राहणार तसेच, आणि त्यात पाणी जातंय. पाण्याचा काय अंदाज येत नाही, काय नाही. मी आपल्या सरकारकडे अपील करतो तुमच्यावर, आणि नक्कीच तुम्हाला काहीतरी मदत मिळवून देण्याची हमी देतो. मदतीचं काय नाही हो, पण माझा पोरगा येईल का? परत मदत घेऊन काय करायचं आहे? हीच मदत तुम्ही दुसऱ्यांना पोचवा, दुसऱ्यांना कळवा, सतर्क करा, माहिती द्या. ठीक आहे, येतो. नमस्कार. राम राम. मी काल गेलो होतो त्या पीडिताकडे, पण मला आणखी डिटेल मध्ये माहिती हवी होती त्याच्याबद्दल. ओके, मॅम. या, शुअर मॅम, थँक्यू. Yes. नमस्कार सर. नमस्ते. मी अतिश किसन धिंडे. बर बर बर, ठीक आहे, या बसा, बसून घे. थँक्यू सर. 2 दिवसापूर्वी मी एक न्यूज कव्हर केली होती सर, ज्यामध्ये एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा पाण्यामध्ये पडला, नदीच्या पाण्यामध्ये. बर. आणि त्याचं असं म्हणणं आहे की तो वाळू उपचार केलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या वाळू उपचारामुळे त्याचा मुलगा गेला. असेच काही इतर इफेक्ट एन्व्हायरमेंट असू द्या किंवा सोशल वर्क असू द्या किंवा सोशल वर्किंग असू द्या, अजून किती इफेक्ट होऊ शकतात या वाळू अतिरेक असलेल्या वाळू उपचारामुळे? जे नदीमध्ये वाळू उपचार वगैरे करतात, ठीक आहे, त्यांना असं वाटतं बऱ्याच वेळी. सॉरी सर, मी लिहून घेऊ शकतो? जे नदीमध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा वगैरे करतात, बऱ्याच वेळी त्यांना असं वाटतं की आपण जे काम करतोय नुसतं काय वाळू तर आहे, भरपूर पडलेली आहे असं आहे, आणि काय करायचं असले आपण थोडीफार उपसून नेली,
ठीक आहे, तो कचऱ्यासारखाच आहे, तिथे उचलून नेली तर काय फरक पडतो? पण तर तसं बघितलं तर लोकांना याचा पुढचा मोठा जो परिणाम होतो पडण्यावर, याच्याबद्दल अजिबात लोकांना माहिती नसते. कोणत्या प्रकारचा परिणाम होऊ शकतो सर? बघा, त्याच्यामध्ये परिणाम जे तीन प्रकारचे असतात. ठीक आहे सर. ठीक आहे. एक असतं फिजिकल डॅमेज, जो प्रकार आहे फिजिकल रिव्हर वॉटर डॅमेज प्रकार आहे, त्याच्यामध्ये असं होतं जेव्हा वाळूचा खड्डा वगैरे आपण उपसतो, त्या खड्ड्यामुळे उपसल्यामुळे जेव्हा त्याच्यामध्ये पाणी वगैरे वाहतं किंवा पूर वगैरे येतो किंवा नदीचा फ्लो वगैरे वाढतो त्याच्यामध्ये, कारण जेव्हा आपण वाळूमध्ये खड्डा खणतो त्यावेळी त्यावेळी पाणी नसतं तिथं, पण जेव्हा पावसाळा वगैरे येतो त्यावेळी पाणी भरपूर प्रमाणात त्या झाल्यास सुरुवात होते. तर त्या खड्ड्यामध्ये जेव्हा खड्ड्याच्या इथून जर पाणी जातं त्यावरून, तेव्हा काय होतं, खड्ड्याच्या वरच्या बाजूला म्हणजे नदीपात्राच्या वरच्या बाजूला आणि नदीपात्राच्या खालच्या बाजूला या दोन्ही बाजूची जी वाळू असते ती तिथून जी आहे ती मिसळली जाते. आणि ऑलरेडी तुम्ही त्याच्यावरती मोठमोठे यंत्रणा वगैरे यंत्र वगैरे वापरले असतात, जेसीबी वगैरे किंवा काही काही लोक ब्लास्टिंगही करतात त्यासाठी वगैरे, त्यामुळे काय होतं की वाळू जे बसलेली असते व्यवस्थित नीटपणे ती लूज झालेली असते बऱ्याच प्रकारे त्याच्यावरती यंत्र वगैरे चालून वगैरे, आणि म्हणजे खड्डा खणला जातो त्याच्या वरच्या बाजूची आणि खालच्या बाजू दोन्ही वाळू जी आहे ती वाहून जाते. आणि ती वाहून झाल्यानंतर काय होतं, ती वाहून वाळू जाते आणि कुठेतरी जाऊन डिपॉझिट होते, म्हणजे एका बाजूने दुसऱ्या बाजूला वाहून गेल्यामुळे डिपॉझिट होते, त्यामुळे नदीचा पात्र असतो त्याच्यामध्ये खड्ड्याचा फोल होतो आणि तिकडची वाळू जी असते ती वाहून गेल्यामुळे पुढे कुठेतरी जाऊन डॅममध्ये इकडे तिकडे कुठे ना कुठे डिपॉझिट होते. दुसरं कारण असं होतं की नदीचं खड्डा म्हणजे जे पात्र म्हणजे जो डो असतो तो वाढतो, त्याच्यामुळे काय होतं जेव्हा नदीचं पावसामध्ये जास्त प्रचंड प्रमाणात पाणी वाढतं किंवा त्याचा जो पूर वगैरे येतो अशा पद्धतीमध्ये नदीचं जे बाजूचे जे कोपरे असतात बाजूचे जे ते त्याला आपण बँक म्हणतो, असे बँकचं इरोजन होतं आणि पाण्याचा जो काय म्हणतात जो पॉवर असते प्रेशर असतो तो त्याच्यामध्ये खड्डा असल्यामुळे पाणी खूप वाटल्यामुळे तो जर वाहतं तेव्हा त्याच्यातून इतक्या प्रेशरने पाणी वाहतं की दोन्ही बाजूचे पात्र असतात नदीचे ते सुद्धा त्यातले घासले जातात आणि तिकडचे प्रचंड चांगल्या प्रमाणातली जी वाळू असते सॉरी माती असते जी ॲग्रिकल्चरसाठी म्हणजे कृषीसाठी जे उपयोगी वाळू वगैरे असते लोकांची शेती वगैरे असते अशा प्रकारची किंवा ती वाळू जी असते जी माती असते चांगली ती सुद्धा वाहून जाते, त्याच्यामध्ये बरेचसे झाडं जंगल वगैरे पण नष्ट होऊ शकतात. ठीक आहे. आणि दुसरं जे कारण आहे ते आहे ते वॉटर क्वालिटीच्या संदर्भात आहे, म्हणजे बघा वाळू जी असते ठीक आहे ती जेव्हा जे डिपॉझिट वगैरे झालेली असते त्याच्यामधून पाणी जे असतं ते फिल्टर होतं आणि नदीचं जे पाण्याचं जे एक जमिनीचं खालचं जे पात्र असतं ज्याला आपण वॉटर टेबल म्हणतो त्या वॉटर टेबलला आणि ॲक्विफरला जाऊन हे मिळतं, म्हणजे जी महत्त्वाची वाळू वगैरे जी डिपॉझिट झाली असते ती नैसर्गिकरित्या अशा प्रकारे डिपॉझिट झालेली असते की जेव्हा पाण्याचा फ्लो होतो त्या फ्लोला ते कंट्रोल करतं आणि कंट्रोल केल्यामुळे काय होतं त्याच्यातून पाणी ॲक्विफरला लिंक होतं, म्हणजे ते नदीमध्ये बसतं त्या वाळूवरती पाणी आतमध्ये जातं शिरतं आणि ॲक्विफर म्हणतो किंवा त्याला वॉटर टेबल म्हणतो त्याला रिचार्ज करतो आपण. तर रिचार्ज केल्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये नदीच्या आजूबाजूला जे विहिरी वगैरे असतात किंवा बोर वगैरे मारतात त्यांना ते पाणी चांगल्या प्रमाणात लागतं, पण जर वाळू नसेल तर ते काय होतं पाणी तिथे थांबणार नाही, तिथे पाणी जे असेल ते फिल्टर होणार नाही वाळूमधून, ॲक्विफरला लिंक जी असते ॲक्विफर ती लिंक तुटते आणि त्याच्यामुळे याचा पुढे जाऊन नेगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. धन्यवाद सर, खूप 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 महत्वाची बातमी तुम्ही माहिती तुम्ही मला दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, भेटतो तुम्हाला. नमस्कार.